नमस्कार, मी डॉक्टर दीपाली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पायाला भेगा पडण्याची कारणे आणि उपाय. पायांना भेगा शक्यतो वयाच्या 25 वर्षांनंतर पडतात. जसं जसं वय वाढत जातं तसा याचा त्रास देखील वाढतो, कारण जसं वय वाढत जातं तसं आपली त्वचा तेल तयार करणं कमी करते. यामुळे त्वचा कोरडी पडते आणि पायांवरील भेगा जास्त वाढतात. त्या दिसायलाही खूप खराब वाटतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भेगा पडण्याचं प्रमाण जास्त असतं, परंतु ज्यांना भेगांचा त्रास जास्त आहे त्यांना 12 महिने देखील याचा त्रास होत राहतो. ह्या भेगा हळूहळू वाढतात, त्यामधून रक्त येतं आणि वेदना देखील खूप होतात. इन्फेक्शन देखील होतं तिथं, आणि हे इन्फेक्शन ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांच्यामध्ये जास्त बघायला मिळतं. तर पायांना भेगा पडण्याची कारणं आता आपण बघणार आहोत. तशी बरीच कारणं आहेत, परंतु महत्वाचं कारण म्हणजे जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल तर तुम्हाला भेगांचा त्रास होतो. तुम्ही पाणी कमी पित असाल तर बॉडी डिहायड्रेट होते आणि कोरडी होते. खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे देखील त्वचाही कोरडी पडते. तसंच जे लोक हवा, धूळ, माती यांच्यात काम करतात किंवा ज्यांचा संपर्क मातीशी धुळीशी येतो त्यांच्यामध्ये देखील याचा त्रास जास्त होतो. ज्यांना सोरायसिसचा त्रास जास्त आहे त्यांच्यामध्ये देखील भेगांचा त्रास होतो. ज्यांना डायबिटीस आहे त्यांची स्किन कोरडी पडते, आणि त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी पायाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. थोड्या जरी तुम्हाला भेगा दिसल्या तर लगेच तिथे क्रीम लावावी. तसेच ज्यांना एक्झिमा आहे त्यांना देखील याचा त्रास होतो. त्या टाचांना किंवा तळव्यांना भेगा पडण्याचा कारण म्हणजे पूर्ण बॉडीचं वजन टाचांवर असतं. टाचांचा तळव्यांचा संपर्क मातीशी येतो. तसंच तुम्ही जर ओपन शूज, चप्पल घालत असाल अशा वेळेस देखील टाचांना ह्या भेगा पडतात. मग यावरील उपचार आता आपण बघणार आहोत. यासाठी तुम्ही आंघोळ केल्यावर जसं पूर्ण शरीराला मॉइश्चरायझर लावतात तसंच पायाला देखील मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. तसंच लिक्विड पॅराफिन क्रीम असतात त्या देखील तुम्ही लावू शकतात. भेगा खूप जास्त असतील, त्रास होत असेल, तो कोमट पाणी घ्या, त्यामध्ये पाय बुडून ठेवा 10 ते 15 मिनिटं, आणि अगदी हलक्या हाताने त्याची ड्राय स्किन काढावी. खूप जास्त घासू नका, दगड किंवा इतर कुठल्याही वस्तूने जोरजोरात घासू नका. त्यानंतर टॉवेल घेऊन हलक्या हाताने पुसावे, आणि स्किन थोडीशी ओलसर असतानाच युरिया आणि लॅक्टिक ऍसिड बेस क्रीम तुम्ही पूर्ण तळव्यावर लावा, त्यानंतर सॉक्स घाला. जर तुम्हाला भेगांची समस्या जास्त असेल तर हे सर्व उपाय करून फरक पडत नसेल तर डर्मॅटोलॉजिस्टला दाखवा. भेगा कमी करण्यासाठी क्रीम्स ह्या रेग्युलर लावणं गरजेचं आहे, व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. 3 ते 4 महिने तरी तुम्ही ह्या क्रीम रेग्युलर लावला तरच त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवेल. तर आता काळजी काय घ्यावी? ज्यांना भेगा येऊ नये किंवा आले असतील त्यांनी जर तुम्हाला धुळीचा मातीचा संपर्क येणार असेल अशा वेळेस ओपन चप्पल्स न घालता क्लोज शूजचा वापर करावा. भेगांना कुठल्याही दगडाने किंवा इतर कुठल्याही वस्तूने जोरजोरात घासू नका. सकाळी आंघोळ केल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी छान व्यवस्थित पूर्ण पायाला क्रीम लावून छान मसाज करा, आणि हे रेग्युलर करा, तरच त्याचा तुम्हाला फायदा होईल. शक्यतो कॉटन सॉक्सचा वापर करा. वुलन सॉक्स असतात ते टाचांमध्ये अडकू शकतात, यामुळे भेगांना त्याचा खूप जास्त त्रास होतो. तसंच पायांना धूळ माती लागणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.